मित्रांनो आपल्याला सकाळी चालण्याचे खूप सारे फायदे होतात परंतु पाच महत्त्वाचे फायदे या व्हिडिओमध्ये सांगणार आहे ज्याने आपल्याला निरोगी राहण्यासाठी नक्कीच मदत होते तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो नेहमी दररोज सकाळी उठत चला नक्कीच जर तुम्ही सकाळी उठलात तर तुम्हाला फ्रेश वाटतेच आणि जर तुम्ही दररोज सकाळी चालण्याचा जर व्यायाम केला तर नक्कीच अजूनच तुमच्या शरीरामध्ये एनर्जी येते ज्याने नक्कीच तुमचा दिवस चांगला जातो तर सकाळी चालण्याचे पाच महत्त्वाचे फायदे जर पहिला फायदा जर तुम्हाला सांगतो तर मित्रांनो तुमचा स्टॅमिना वाढण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो मित्रांनो आपल्याला दररोज काही ना काही ॲक्टिव्हिटी कराव्या लागतात तर त्यासाठी स्टॅमिना खूप महत्त्वाचा असतो दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो तुमचा जो माइंड फ्रेशनेस म्हणजे तुमचे मन हे एकदम फ्रेश राहण्यासाठी मदत होते म्हणजे चिडचिड होत नाही सोबतच इतर कोणतेही दुसरे विचार तुमच्या मनामध्ये येत नाही म्हणजेच तुमचा मूड फ्रेश करण्याचे कामसुद्धा नक्कीच तुम्हाला सकाळी चालण्याने होऊ शकतो मित्रांनो त्यानंतर आहे तुमचे वेट मॅनेजमेंट म्हणजे तुमचे जे वजन आहे ते मापात राहण्यास मदत मापात म्हणजे जास्तही नाही आणि कमी नाही योग्य प्रमाणामध्ये तुमचे जेवढे वय आहे जेवढे उंची आहे त्यानुसार तुमचे वजन मेंटेन राहते दररोज सकाळी चालण्याने मित्रांनो सोबतच तुमची हाडे स्ट्रॉंग होण्यासाठी सुद्धा नक्कीच तुम्ही सकाळी चालण्याचा व्यायाम करावा तुम्ही जर दररोज सकाळी चालत असाल ना तर तुमची हाडे सुद्धा स्ट्रॉंग होतात याने नक्कीच तुम्ही आणखी निरोगी राहतात कारण की जर तुमची हाडे मजबूत असेल तर नक्कीच तुम्ही कोणतेही काम फास्ट आणि एकदम चांगल्या पद्धतीने उत्तम रीतीने करू शकता सोबतच मित्रांनो तुम्ही जर दररोज सकाळी चालत असाल ना तर तुम्हाला रात्री नक्कीच योग्य त्या टाईममध्ये झोप लागते तुमचा झोपेचा टाईम हा नक्कीच एकच राहतो म्हणजे तुम्हाला लवकर झोप लागते सोबतच तुमची झोप ही चांगली होण्यासाठीसुद्धा नक्कीच याने फायदा होतो म्हणजेच तुमची झोप चांगली झाली तर नक्कीच तुम्ही दुसऱ्या दिवशी फ्रेश राहता तर नक्कीच हे पाच महत्त्वाचे फायदे सांगितले खूप सारे फायदे आहेत नक्कीच आणखी येणाऱ्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे थँक यू व्हिडिओ पाहिल्याबद्दल